आज आपण घरच्या घरी गोळ्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी आधी सिरप बनवून घेऊयात. त्यासाठी 3 चमचे साखर घेतली आहे आणि 1 रसण्याचा पॅक घेतला आहे. तो अर्धाच टाकायचा, आपल्याला पूर्ण रसण्याचा पॅक टाकायचा नाही आहे. आणि तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त असं याला मिक्स करून घेते. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला जे सिरप बनवायचं आहे पाण्यासारखं अजिबात नको आहे, आपल्याला घट्ट पाहिजे. त्यानंतर आईसचे क्यूब्स घेतले होते मी आणि त्याला क्रश करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आणि अशा पद्धतीने ग्लासमध्ये टाकून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळ्याचा शेप बनवायचा आहे. अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे बर्फ आणि आईसची काडी टाकायची, आईस्क्रीमची काडी टाकायची आहे अशा पद्धतीने मध्यभागी आणि मस्त प्रेस करून घ्यायचं आहे साईडने आणि आपला गोळ्याचा शेप तयार होतो. त्यानंतर यावर आपण तयार केलेलं रसण्याचं सिरप टाकून देऊयात. आणि तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड जे सिरप भेटतं ते देखील इथे यूज करू शकता. आणि खूप मस्त रसण्याचं होतं गोळा आपला. आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी, घरी खूप इझी आहे, लवकरात लवकर बनली जाते आणि खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी.